नमस्कार आपल्या सर्व भाव बहिणींना. काय चाललंय भाव बहिणीचं झालं का सर्वांचं जेवण चहा पाणी? तर भाव बहिणीनं संध्याकाळचं तर जेवण असतं ही सर्वांनाच माहिती आहे. बस करा भाव बहिणीनो, आमच्यावरची वाईट वेळ तुम्हाला आता दाखवायची परिस्थिती आमची दाखवती. थांबा आधी कॅमेरा पसू द्या. तर भाऊ बहिणींनो, माहेरच बाप्पा आज कामाला गेलं होतं. म्हणजे तसं काल पण काम होतं, पण काल पाऊस दिवसभर असल्यामुळं भाऊ बहिणीनं काही कामाला गेलं नाही. तर काल दिवसभर घरीच होतं. त्यात आज माहेरच बाप्पा कामाला सकाळचंच गेलं होतं. त्याच्यातल्या दोन चपात्या घेतल्या होत्या आणि तेल चटणी जवसाची पुनमताईने दिलेली चटणी आपण त्यांना डब्याला दिली होती. तर विषय काय झाला आहे की रात्री आपला गॅस संपलेला आहे, त्यामुळं त्याकडनं जेवण घ्यायची दोन चपात्या घ्यायची वेळ आली. मग त्यांना दिले सकाळी. आपलं काही तर भाऊ बहिणींनो, आपलं काय भाव बहिणीनं म्हटलं काहीतरी आपलं कशा तर काकडी मेवा कुठं काय काय घरात असेल ती भाव बहिणीने मी खाल्लं त्याच्यावर दिवस. तर आपली मायरू पण शाळेला घालवली होती भाव बहिणीनं, तिला पण आतेच्यातलं जेवण घेऊन चारलं. आपण उपाशी राहू शकतोय, मायरू राहू शकते का? नाही राहू शकत. ती मायरूचं पप्पा बी राहू शकत होतं, पण मायरूच्या पप्पाला काम असल्यामुळं काय त्यांना उपाशी मला लावता आलं नाही. आणि मला ते उपाशी जायचं म्हटलं की एकतर कामाला जाऊ दे वाटत नाही. मग त्यांना म्हणलं आतेच्यातली दोन चपात्या घेती ती डब्याला देते, तेल चटणी का असं आपण त्याच्याबरं खाऊ शकतो म्हणलं. चटणी बरं भाकर चपाती काय असेल ती. मग दिली त्यांना डबा सकाळी कामाला लावलं. आणि गॅस संपल्यामुळे तर सक्त कामाची गरजच आहे. तर आता आम्ही कशाचा पेज बनवतो हे तुम्हाला दाखवतो. आणि बाहेर चूल मांडलेली आहे मायरूच्या पप्पानी, आणि त्यांनी येता येता चिकन आणलं होतं. तर चिकन भाऊ बहिणींनो, चिकन आणलं होतं. तर आता आपला गॅस संपला आहे म्हटल्यानंतर आपण चूल मांडली. सकाळी पण चूल मांडू शकत होतो, पण आपलं सरपण मोठं लठ आहे, त्याला काय फोडलेलंच नव्हतं. त्यामुळं काय मला काय बसता येत नाही, उठता येत नाही ना बाहेर. असं म्हणजे घरात कसं पाय बसून करायला येतंय, पण बाहेर मला बसाय उठायला येत नाही. आणि मग अशी वरखाली जागा असल्यामुळं भाऊ बहिणीनं मला काही जमत नाही बाहेर. तर बघा कसं चाललंय मायरूच्या पप्पाचं. मायरू कधी गाडीतलं पेट्रोल काढलं, केवढा मोठा भटका झाला. तर मायरू दिते हाताखाली. मायरू बाळा सर खुलीपासून सांगितलं कसं बसल्या ते. तर हो काही इथं सगळं सरांचं सराजम त्यांना मसाला वगैरे करून दिलाय. आतेच्या गॅसवर मी भाकरी केल्या, मला काय बाहेर इथं बसून करायला येत नव्हत्या म्हणून मी आतेच्या गॅसवर भाकरी केल्या भाऊ बहिणीने चार. आपल्याला जेवढ्या लागतात तेवढ्या. आणि ह्यांना म्हणलं आपलं काल चिकन आणलंय म्हणल्यानंतर भाकरी बाहेर करा म्हणलं गॅसवर. काय बाहेर चुलीवर बाहेर पाहू म्हणलं. मी चूल मांडतो, तुला काय बसाय उठाय येत नाही, मी करतो तू बस. कामावर नाही येऊन भाऊ बहिणीनं करते ते बघा. असं असावं लागतं प्रेम पाय का पाय का. मायरू सुद्धा हसती मग तर खायचं आहे पप्पाच्या हातचं. तर भाऊ बहिणीनं असंच आम्ही ना मायरू लहान म्हणजे मायरू पोटात असताना ज्यावेळेस गॅस नव्हता का ना, त्यावेळेस पण मला असं पोट आलं होतं. तर मायरूच पप्पा अधूनमधून भाज्या बनवायचं, मला बनवू देत नसायचं. तरी सातव्या महिन्यातच आई वडिलांकडे गेली होती मी होय. पण आता आपल्याला आठवा महिना लागत आलाय भाऊ बहिणीने, त्यामुळं काय मला बाहेर इकडे बसाय येत नाही. आवच हे काढून ठेवा खाली, ते आता दूर लागतोय. बाळा सांडस आणू दे पप्पाला घरातलं, सांडस आणू दे सांडस. ते धूर हे सगळा गेला का मग त्याच्यावर ठेवा ती पातीला, मग नाही धूर काढ खाणार नाही. हा ते धुरातच करावं लागणार. त्यात एक सरपान ओल आहे भाऊ बहिणीनं, पावसाने भिजली आलं, त्यांनी फोडलंय आल्यावर. कुरड तो का तिथंच आहे, शेड मध्येच बसून त्यांनी फोडलं. मोठे मोठे लाकड होते वी देते सगळं आणून तू नका. आता चाललंय इकडं काम घरात. बाळा राहू दे, नको आणू काहीतरी किड्या मुंगी पडतेली. तसं बल हो का आलेले त्यांनी बल इकडला गेला होता ती जोडला. मायर आली घेऊ बघ इकडे इकडे बघ इकडे बघ. धुतलंय मटण भाऊ बहिणीनं सगळा सराचा मारा. म्हणलं मी लय भारी बनवतो, सुकच बनवतो म्हणते.
मी माझं म्हणणं कसं होत कि धूर गेल्यावर धुराचं सगळं गेल्यावर मग पोखरा घे थोडं बाहेर वाडा का तुम्ही करणार आहे कसं करायचंय तसं करा कसं पण करा पण करा धुरकट करू ना खायचं वगैरे तसं भाव बनवून भारी करते जेवण उलताना पण दिलाय बर का तिथं सगळा मसाला दिला भाऊ बहिणीनं भाकरी केली बसून बसून सगळा तुम्हाला सांगते पडचील कांदा बसून दाखवते तुम्हाला इथं मी काय काय टाकलं काय धुरामुळे दिसत नाही टमाटर कांदा टाकलाय भाऊ ही चुला आपली बेसलीच होती भाजी फुटली त्या आत्याच्या भांडी तिकडे शेड मध्ये ठेवलेली आहे भाऊ बहिणीनं शरडांनी तिची पोत जी पाडलं ती तसं तुम्हाला सांगते हजत पडलं चुलीवर पडलं की माझी चूल अर्धीच झाली त्या आतीची चूल सगळं घेतलेली होती त्या आतीची घेतलेली चूल बोल सरपण असल्यामुळे धूर होते नाहीतर एवढा धूर नाही होत तसं जाळ आहे की बरंच भारी लागलेला गॅस संपल्यावर असं असतंय बघा आमचं मी चुलीवरच स्वयंपाक करायची भाऊ बहिणींनो यावेळेस मला गॅस पहिला संपा हाताला पाया लागला नको घेऊ तू कुराड इकडे सरपण लागली फोडाय कामाची पाया फियायला लागल राहू दे पावसामुळे हो का कपडे फिडपडे शेडमध्ये टाकलेले आहे ते भाऊ बहिणींनो वाळायला तिथंच असते आपली चूल आता तिथं पण एक मांडलेली आहे चूल आपली ती फुटलेली तशीच मायरच्या पप्पाने पण ती चूल काय होत आहे माहिती आहे का तिथं सर कपडे फिपडे असल्यामुळं काय वल्लीच असल्यामुळं तिथं काही चूल नाही मांडली बाहेर मांडली शेड हा काय सकाळी भाऊ बहिणी लय लवकर जेवलं म्हणजे राहणार आणि त्यात दोनच चपात्या दिल्या होत्या त्याने काय पोट भरत का आणि दिवसभर तेवढ्यावरच पहिलं झालं की कालवण तुम्हीच खावा आम्ही मागू बसतो तुम्ही आधी जाऊ त्यांचं एक म्हणजे त्यांचं मित्र असं म्हणजे झारखंडचं कुठलं होतं वाटतं म्हणजे लग्नाच्या आधी कुठं कामाला जायचं तर त्यांच्यातनी म्हणजे जे व्यापारपणा करत होतं त्यावेळेस ते असलं म्हणजे चुलीवरचं बेत खायचं त्यांच्या हातचं ते म्हणते तर मी तसाच करतो गॅसवरच तसंच करतो म्हणते ताय तर म्हणलं आम्ही बी खाऊ तुमच्या मित्राच्या हाताची रेसिपी तुम्हाला आली ते हळूहळू हलवाय ऐ तू चुलीला इकडे ये जा ये जा करू नका सरपण देते गोळा करून लाकडं बिकडं देते भाव आता खाली मायरे धूर आला बर का कमी कसलं काय तिथं इकडे कांदा बट्टा काय कांदा वगैरे वगैरे कांदा आपण दिलाय सगळा मसाला करून भाऊ बहिणी म्हणलं करा काय पद्धतीने मटण धुतलं चिकन मसाला केला बारीक केलं बरा मी घेऊ मिक्सरचं भांडं तुटते ते पप्पा मी त्या मिठा जरा बा हलवू ना त्यात मिठाला हळद आहे बा फुलपात्र हळद आहे कांदा ही चांगला शिजू द्या तशी सांगायची काय गरज काय आश्चर्य सांडं सांडून द्या ना घरातली मॅडम पप्पाला ऐका दिली मी आणून मग आणली आणली बा महिने सगळं माझी ती अद्दास कमी झाली असं वाटायला अगं धुरात जावलो बरा ते काय येणे म्हणजे इकडे होऊ ना आमची परिस्थिती आजची अशी आहे पण जाऊ द्या भाऊ बहिणीनो उद्या जर कामाचं पैसे दिलं तर आपण उद्या पण गॅस भरून आणू शकतो नाही अशी अपदा व्हायची आणि असं काय करताना भाऊ बहिणीनो कामावर नाही येऊन ती मला तरी बरोबर वाटतंय
ते मला बसता ये नाही ना म्हणून तिथं बसले तर कराय नाही तर मीच असते चुलीवर होय. कितीक वेळा म्हणजे गॅस संपले मी माझं ते केलेलं काही तरी अगं हे ना काढा गे त्याच्यामध्ये उलताने बघू तर भाऊ बहिणून आता आपल्याला भरपूर उशीरच खाणार आहे कारण की मायरूज बापा आल्यापासून काय बसलं नव्हतं. आले आले शेडमधली ती लाईट जुडली तिथं बल्ब बसवला ती गेला होता म्हणजे बल्ब गेला नव्हता वायर काही तर फॉल्ट झालता ती जोडाजोडी केली आणि मग मी तर इकडं भाकरी केली ते आता बसलेला इथं सरपंच फोडला आल्यापासून. आणि तुम्हाला सांगते आता चूल मांडून चालू आहे आता उशीर तर होणारच आहे त्यामुळं काय आता पूर्ण रेसिपी दाखवता येणार नाही भाऊ बहिणी पण कसा चाललाय बेद बाहेरचा तेवढा सांगा आम्हाला कमेंटमध्ये. चला मग भेटू पुढच्या वेळेला. मायरो पप्पा एकदा दिवसभर कामाने आले तर ताटून आता अनपाणी करते तर तू बस यांच्या अंगावर आणि येड पटकोळी बसतीये. चला भेटू पुढच्या वेळेला. बाय बाय. या सर्वांनी काळजी.